तुमच्या शरीरावर होणारी अशा प्रकारची आक्रमणं रोखण्याची तुमची क्षमता खूप खूप वाढेल. तुम्ही पाण्याची अतिशय काळजी घेतली पाहिजे, कारण ते 72% आहे. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही बघाल आरोग्याच्या अर्ध्या समस्या कमीत कमी 50% निघून जातील 6 आठवड्यांच्या काळात. बहुतेक माणसं मातीसोबत नातं जोडतात ते मिल्यानंतरच, पण हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही जिवंत असताना मातीसोबत नातं जोडलं पाहिजे. मी म्हणेन की खास करून आत्ता हा व्हायरस असताना विश्वास ठेवा, तुमच्यापैकी जे कुठल्या ना कुठल्या प्रकारे मातीच्या संपर्कात आहेत, इथे आम्ही ह्याला म्हणतो पृथ्वी प्रेम सेवा. म्हणजे मातीसोबत काम करणं अत्यंत प्रेमळपणे. बरं का, तुमची जगण्याची क्षमता, तुमची शरीरावरची अशा प्रकारची आक्रमणं रोखण्याची क्षमता ही खूप खूप वाढत जाईल. नुसतं जगणं पुरेसं नाही आहे, तुम्ही सशक्तपणे जगणं महत्वाचं आहे. सशक्तपणे जगणं म्हणजे स्नायू मजबूत करून कोणावर तरी वर्चस्व करणं नाही आहे. सशक्तपणे जगणं म्हणजे इथे जीवन मोठ्या प्रमाणात घडतंय. यासाठी तुम्हाला गरज आहे एका शरीराची, जे संपूर्ण पृथ्वीला त्याचाच एक भाग असल्यासारखं वागवतंय. जे ते आहेच. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही हे जीवनात आणलं पाहिजे. तुम्ही सगळे जे इथे ईशायोग केंद्रात आहात, आम्ही तुमच्यासाठी काही प्रक्रिया स्थापित करू, जेणेकरून तुमच्यातल्या प्रत्येक जणाचे कमीत कमी 3 दिवसातून एकदा तरी हात आणि पाय मातीत असतील. हे खूप महत्वाचं आहे. आणि जिथे कुठे असाल, जर तुमच्याकडे छोटीशी बाग असेल किंवा तुम्ही इतर कोणाच्या तरी बागेत काम करू शकता, विश्वास ठेवा हो त्यांना फुकट कामगार मिळतील, पण असा विचार करू नका की त्यांना जास्त मिळतंय. तुम्हाला खूप जास्त मिळतंय, कारण तुम्ही मातीच्या संपर्कात राहिल्यानं विलक्षण फरक पडेल तुमच्या शरीराच्या कार्यपद्धतीत. तुमचे हात जरा मातीत घाला, हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर तुमच्यापैकी जे बऱ्यापैकी कमवत आहेत पण त्यांना कोणतंही काम करताना दिसायचं नाहीये, कारण त्यांना चुकीची प्रतिमा तयार होऊ शकेल तुमच्या श्रीमंतीबद्दल, तुम्ही मातीत आंघोळ करू शकता. हो, तो पण एक मार्ग आहे. फक्त 40-50% अन्न कच्च्या स्वरूपात घ्या, म्हणजे ते जिवंत असलं पाहिजे. त्यामध्ये जिवंत पेशी असल्या पाहिजे. ती एखादी भाजी असेल, फळ असेल, शेंगदाणे असतील, मोड आलेले कडधान्य असेल. निदान अन्नाचा 40-50% भाग जिवंत असला पाहिजे. You eat dead food and you want to live. This is a little difficult thing. तुम्ही मेलेलं अन्न खाता आणि तुम्हाला जगायचंय ही थोडी कठीण गोष्ट आहे, कारण तुम्हाला आता मेलेल्याला जिवंत करायचंय. जेव्हा तुम्ही अन्न शिजवता तेव्हा अन्न पचवण्यासाठी पचनक्रियेसाठी लागणारे सगळे घटक फक्त शरीरात नसतात, अन्न सुद्धा हे एन्झाईम स्वतःमध्ये बाळगून असतं. जेव्हा तुम्ही अन्न शिजवता तुम्ही हे एन्झाईम मोठ्या प्रमाणात नष्ट करताय. त्यात हे एन्झाईम नसताना जेव्हा तुम्ही खाता, आता शरीराला कष्ट करावे लागतात तो नष्ट झालेला भाग काढून टाकण्यासाठी, आणि मगच त्याचं पचन होऊ शकतं. साधारणपणे पहिला 1-1.5 तास जेवणानंतर ते शरीराला खाली खेचतं, त्यानंतर हळूहळू ते पूर्ववत होतं. हे पाहिलंय का तुम्ही? तर अन्न हे ऊर्जेसाठी आहे, पण आपण अन्न अशा प्रकारे शिजवतोय की ते पहिल्या 1.5 तासात आपल्या शरीरातली ऊर्जा काढून घेतं, त्यानंतरच हळूहळू पुन्हा ऊर्जा येते. असो, तुमची पचनसंस्था कितीही चांगली असली तरीही शिजवताना नष्ट केलेले सगळे एन्झाईम तुम्ही परत आणू शकत नाही. काही प्रमाणातच आपण ते करू शकतो. एक सोपी गोष्ट म्हणजे फक्त आंघोळ. झोपण्याआधी नेहमी आंघोळ करणं, त्यांना खूप फरक पडेल. या वातावरणात कदाचित गार पाण्यानं आंघोळ करणं थोडंसं अवघड आहे, तर तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करा. गरम पाण्याने आंघोळ करू नका रात्रीच्या वेळी, कोमट पाण्यानं करा. ते तुम्हाला सतर्क करेल
तुम्हाला वाटेल अरे मला झोप येणार नाही, त्यांनी काही फरक पडत नाही, तुम्ही 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास उशिरा झोपाल पण तुम्हाला झोप चांगली लागेल, कारण ते काही ठराविक गोष्टी काढून घेईल. जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा तुम्ही नुसती त्वचेवरची घाण काढत नाही आहात. तुम्ही पाहिलंय का, जर तुम्ही खूप चिंताग्रस्त किंवा तणावात असाल तर नुसती एक आंघोळ करून तुम्ही बाहेर येता आणि असं वाटतं जणू सगळं ओझं तुमच्याकडून काढून घेतलंय. हे पाहिलं नाहीये तुम्ही? तर हे फक्त तुमची त्वचा धुण्याबद्दल नाहीये, बऱ्याच गोष्टी घडतात. जेव्हा पाणी शरीरावरून वाहतं ही आंघोळ म्हणजे सगळ्यात प्राथमिक भूतशुद्धी आहे, कारण तुमच्या शरीराच्या 70% जास्त भाग खरं तर पाणी आहे. जर तुम्ही त्यावरून पाणी वाहू दिलं तर एका प्रकारची शुद्धी होते जी त्वचेच्या स्वच्छतेच्या पलीकडची. तुम्ही पाण्याची खूप काळजी घेतली पाहिजे, कारण ते 72% आहे आणि त्यात जबरदस्त स्मृती आहे. जर मी हे पाण्याचं भांडं उघडलं किंवा न उघडता सुद्धा जर मी ह्या पाण्याला काही बोललो तर ते लक्षात ठेवतं. ह्या दिशेनं बरेच प्रयोग झालेले आहेत. तर जर तुम्ही हे पाणी घेतलं जिथे कुठे पाण्याचा साठा आहे तिथून आणि तुमच्या घरात पंप केलं, असं म्हणा की ते 50 वळणातून गेलं, जोरात पंप केलेलं एका ठराविक ताकदीनं जे सहसा केलं जातं, आणि तुम्ही अपार्टमेंटच्या 12व्या मजल्यावर राहताय त्यामुळे आणखीन जोरात ढकललं जातं. आता ते म्हणतायत जर ते 50 वळणातून गेलं तर त्यातलं 60% पाणी हे विषारी बनलंय. लगेचच जेव्हा ते नळातून येतं जर तुम्ही ते घेऊन लगेच प्यालं तर ते शरीरात विषाप्रमाणे काम करेल. जर तुम्ही ते घेऊन थोड्या वेळासाठी हातात धरून ठेवलं तर ते स्वतःला पुन्हा पूर्ववत करेल, कारण विष हे रासायनिकदृष्ट्या नाही आहे, आण्विक पातळीवर ते होत आहे, आण्विक बदल होत आहेत, कुठलेही रासायनिक बदल नाही आहेत. म्हणूनच पूर्वीपासून तुमची आजी कायम तुम्हाला म्हणायची, कायम तुम्ही पाणी साठवलं पाहिजे, ते रात्रभर तुमच्या घरात ठेवलं पाहिजे एका स्वच्छ केलेल्या भांड्यात, त्यावर विभूती आणि कुंकू आणि एक फूल ठेवून. हो की नाही? पारंपरिक घरांमध्ये उद्या सकाळीच तुम्ही ते प्यायला पाहिजे. ते तुमच्या घरात आल्या आल्या तुम्ही ते पिऊ नये, कारण ते पाणी सर्व प्रकारच्या स्मृती बाळगून आहे. आणखी पारंपरिक घरांमध्ये लोक दररोज पाण्याच्या घागरीची पूजा करतात, हो ना? आणि ते आल्या आल्या लगेच तुम्ही पिऊ नये, तुम्ही ते ठेवलं पाहिजे, स्वतःला पूर्ववत करायला त्याला वेळ दिला पाहिजे, जो काही फालतूपणा त्यानं गोळा केला असेल त्यापासून, जेणेकरून ते तुमच्यासाठी योग्य होईल. पाण्याची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे, कारण ते 72% आहे, त्याला फर्स्ट क्लास मिळाला आहे बरं का, नुसतं पास मार्क नाहीत. रिकामं पोट आणि भूक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भूक म्हणजे तुमची ऊर्जेची पातळी कमी होतीये, पण पोट रिकामं असणं ही चांगली गोष्ट आहे. योगशास्त्रात आजकाल आधुनिक शास्त्रसुद्धा हे म्हणतंय, पण जे आम्हाला अनुभवातून कळतंय तिथं पोचण्यासाठी तुम्ही अब्जावधी रुपये खर्च कराल, कारण संशोधन म्हणजे किती कोटी खर्च केले असंच झालंय. तुमचं शरीर आणि तुमचा मेंदू तेव्हाच उच्च पातळीवर काम करतात जेव्हा तुमचं पोट रिकामं असतं. म्हणून आम्ही नेहमी खात्री करतो, आम्ही अशा प्रकारे जेवतो की कितीही खाल्लं तरी कायम आपलं पोट रिकामं झालं पाहिजे 2 ते 2.5 तासात जास्तीत जास्त. म्हणून आम्ही कायम भुकेल्या पोटी झोपायला जातो. लोकांना वाटतं ते झोपू शकणार नाहीत, ते झोपू शकतात. तर योगामध्ये कमीत कमी 8 तासाचं अंतर ठेवण्याचा सल्ला दिलाय. एक जेवण आणि पुढचं जेवण ह्यामध्ये 8 तासाचं अंतर असलं पाहिजे. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही बघाल तुमच्या आरोग्याच्या अर्ध्या समस्या, ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील, कमीत कमी 50% निघून जातील 6 आठवड्यांमध्ये.